बातमी आहे नाशिक इथून। क्रीडेच्या कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सुविधेचे आदर्श मॉडेल, पालकमंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। ठक्करडोम येथील कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। 9 ऑगस्ट 2020 कोविड रुग्णांची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रीडाईच्या माध्यमातून ठक्करडोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली। क्रीडाईने तयार केलेलं हे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सेवेचे एक आदर्श मॉडेल असल्याचं प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। क्रेडाई आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून ठक्करडोम येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन पार पडले, त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते। सर्वप्रथम मी या क्रेडाईचे सर्व मेंबर्स ठक्करडोमचे ठक्कर या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, कारण कोविडची संख्या वाढायला लागली आणि आपण पाहिलं की मुंबईपासून पुण्यापर्यंत भविष्याची तरतूद म्हणून महानगरपालिका आयुक्तांनी तर सगळ्यांनी जी आहे चर्चा झाली, कामाला सुरुवात झाली, मागे मी आलो एकदा आणि खरं सांगतो मी जेव्हा आलो तेव्हा माझं मन जरा झालं की हे काय बरोबर झालेलं नाही, त्यामुळे मी आलो ना सगळे भुजबळ येतो त्याला काय विचार। पण आज मी पाहिल्यानंतर हे खरोखर अतिशय उत्कृष्ट असं कोविड केअर सेंटर आज क्रीडाला उभं केलेलं आहे, खरोखरच उत्कृष्ट आहे, कुठलीही कमी नाही। यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, स्थायी समिती सभापती गणेश गीते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी खासदार समीर भुजबळ, नगरसेवक विलास शिंदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, नोडल ऑफिसर डॉ आवेश पलोड, निमाचे शशिकांत जाधव, रंजन ठाकरे, गिरीश पालवे, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, जितुभाई ठक्कर, सुरेश पाटील, सुनील कोतवाल, कुणाल पाटील, गौरव ठक्कर, अनिल आहेर, सचिन बागड, अतुल शिंदे, हंसराज देशमुख, अंजन भलोडिया, नरेंद्र कुलकर्णी, हितेश पोद्दार, डॉ कैलास कमोत आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की कोविडची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्करडोम येथे कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात आली। क्रेडाईने तयार केलेले हे कोविड केअर सेंटर अतिशय उत्कृष्ट बनवलं गेलं आहे। कोविड केअर सेंटर बनवण्यासाठी चित्रकार तसेच परिश्रम घेतलेल्या सर्वांचं यावेळी त्यांनी कौतुक केलंय। रिक्रिएशन कक्षाच्या माध्यमातून विविध खेळ, पुस्तके, टीव्ही यासह मनोरंजनाची तसेच रुग्णांना योगा मेडिटेशनसाठी व्यवस्था देखील करण्यात आल्याने अतिशय उत्तम स्वरूपाचं कोविड केअर सेंटर निर्माण झालंय। हॉस्पिटलमधील बेड्स संपतील तेव्हा या कोविड केअर सेंटरचा वापर करण्यात येईल, बेडची संख्या कमी पडू नये यासाठी अतिरिक्त बेड्ससाठी ठक्करडोम कोविड केअर सेंटरची निर्मिती केली गेली, रुग्णांची संख्या कमी कशी होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावे, तपासणी अधिक होत असल्याने रुग्णांचा आकडा देखील वाढतोय, परंतु कोरोनाचा प्रसार अधिक वाढू नये यासाठी तपासणी अधिक वाढवून रुग्णांचा शोध घेण्याचे काम सुरूच ठेवावे, कोरोना हे युद्ध असून सर्वांना एकत्र येऊन त्यासाठी लढण्याची आवश्यकता आहे, कोरोना होणारच नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी, घाबरून जाऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास अजून नवीन ठिकाणी जागा बघून प्राथमिक सुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात जेणेकरून तेथेही आवश्यकता पडल्यास तातडीने कोविड केअर सेंटर उभारणं शक्य होईल। सामाजिक बांधिलकी ठेवून सर्व संस्था संघटना काम करत आहेत, सामाजिक दायित्व म्हणून हे काम सदैव कायम ठेवण्याचं आवाहनही यावेळी पालकमंत्र्यांनी केलंय। यावेळी महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की शहराच्या हिताच्या दृष्टीने क्रेडाई कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून घेतलेलं हे पाऊल अतिशय महत्वाचं आहे, क्रेडाईने उभारलेलं कोविड केअर सेंटर हे अतिशय सोयीसुविधांनी युक्त असून रुग्णांना या ठिकाणी आल्यानंतर चांगले उपचार मिळतील, नाशिक शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्व पदाधिकारी एकत्रित काम करीत असल्याचं यावेळी महापौरांनी सांगितलंय। तसेच मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे नाशिकच्या स्लम भागात रुग्णांची संख्या कमी झाली असून कंपनी परिसरात तसेच सोसायटीच्या परिसरात रुग्ण आढळत आहेत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात 1200 पथके काम करत आहेत, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार मुंबई पुण्याच्या धर्तीवर ठक्करडोम येथे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट कोविड केअर सेंटर उभारण्यात आलंय, या ठिकाणी उपचारासोबत रिक्रिएशन सेंटरची देखील निर्मिती करण्यात आली असून रुग्णांना सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत।
त्याचबरोबर क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन म्हणाले की कोविडची महामारी जेव्हापासून ओढवली तेव्हापासून मदतीचा हात पुढे केला होता. कोविडच्या संदर्भात उपाययोजना करण्यासंदर्भात आवश्यक ती मदत करण्यास क्रेडाईने वेळोवेळी पुढाकार देखील घेतलाय. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी क्रेडाईला कोविड केअर सेंटर उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार सामाजिक भान ठेवून ठक्करडोम येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आलंय. महाराष्ट्रातील अत्यंत सोयी सुविधांनी उपलब्ध असलेलं हे सेंटर आहे. यात 350 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 5 ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच टीव्ही, चेस, कॅरम, सेल्फी पॉइंट यासह मनोरंजनाच्या अनेक सोयी सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या. जनमत मराठी वाहिनीसाठी हा सर्व आढावा घेतला आहे नाशिकचे प्रतिनिधी नासिर मंसूर यांनी.